दमाणी प्रशालेतील कीर्ती नंदकिशोर भराडिया या विद्यार्थिनीनं अशा रेकॉर्ड नोंदवत सोलापूर आणि शाळेचं नाव कीर्तिमान केलं आहे. दमाणी प्रशालेतील इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या कीर्ती नंदकिशोर भराडिया या विद्यार्थिनीनं आशिया रेकॉर्ड नोंदवत सोलापूर आणि शाळेचं नाव कीर्तिमान केलं. विजापूर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावामध्ये 12 तास पोहत 34.5 किलोमीटर अंतर पार करून शहराच्या शिरपेच्यामध्ये कीर्तिमानाचा तुरा खोवला. 12 तासामध्ये 30 किलोमीटर अंतर पार करण्याचं उद्दिष्ट कीर्ती भराडियानं ठेवलं होतं. प्रखर जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्दिष्टापेक्षा अधिक अंतर पार केलं. सकाळी 7 वाजता आशिया रेकॉर्ड विक्रमासाठी कीर्ती भराडिया हिनं जलतरण तलावामध्ये पोहण्यास प्रारंभ केला. तत्पूर्वी तिनं उद्दिष्टांची माहिती दिली. वडील नंदकिशोर भराडिया यांनी कीर्तीला शुभेच्छा देत सुयश चिंतलं. दमाणी विद्या मंदिर सोलापूर याला 74 वर्ष पूर्ण झालेली आहे. यावर्षी 75 वर्ष लागू झालेलं आहे. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझ्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी कीर्ती नंदकिशोर भराडिया जी माझीच मुलगी आहे ती सलग 12 तास पोहून एक एशिया रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे. शाळेच्या अमृत महोत्सवा प्रत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांचं प्रोत्साहन, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, शिक्षक पालकांच्या सदिच्छा घेत जलतरण तलावामध्ये उतरलेल्या कीर्ती भराडियानं आशिया रेकॉर्डचा बहुमान संपादित केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमचे अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य पंच यशवंत राऊत यांच्या हस्ते कीर्ती भराडियाला आशिया रेकॉर्डच्या स्मृतिचिन्हानं गौरवण्यात आलं. याप्रसंगी दमाणी शालेय संस्थेचे उपाध्यक्ष गिरीधारी भुतडा, प्रबंधक कार्यकारिणीचे सदस्य ओमप्रकाश सोमाणी, अतुल लाहोटी, झुबिन आमारिया, सुशीलादेवी राठी, संजय जखोटिया, श्रीकांत शेटे, आदित्य हिप्परगी, क्षितिजा किरगद आणि भराडिया परिवारातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्टांची उपस्थिती होती.